नमस्कार सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत आज सोळा मार्च सकाळचे सात आणि नाबार्ड पुरस्कृत खेळते भांडवल कर्ज योजनेतील कर्ज फेड करणाऱ्या जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यापासून बँक पातळीवर खेळते भांडवल कर्जाचा पुरवठा करण्यात येणार आहे याबाबतचा निर्णय जिल्हा बँकेच्या नूतन संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला जिल्हा बँक संचालक मंडळ बैठकीत राहुरी येथील डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याला देण्यात आलेल्या कर्जावर चर्चा झाली बँकेने कारखान्याला दिलेले कर्ज त्यातून किती वसुली झाली व्याजाचे काय याबाबतची स्थिती संचालक मंडळाने जाणून घेतली या कर्जाबाबत लवकरच पुन्हा स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला श्रीरामपूर शहरात एका तरुणावर किरकोळ वादातून कोयत्याने खुनी हल्ला झाला या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला त्यास लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे अकोले तालुक्यातील नेते सीताराम पाटील गायकर यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे दरम्यान त्यांचे अनेक समर्थक कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत गायकर यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे पुन्हा एकदा अकोले तालुक्यात नवीन राजकीय समीकरण निर्माण होत आहे जिल्ह्यात करोना वेगाने वाढत आहे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सोमवारी तालुकानिहाय आढावा घेतला कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले करोना प्रसारास गर्दी कारणीभूत ठरत असल्याने जिल्ह्यातील हॉटेल रेस्टॉरंट भोजनालयांवर लक्ष ठेवण्यात येत आहे हॉटेल चालकांनी पन्नास टक्के क्षमतेनेच ग्राहकांना प्रवेश द्यावा अन्यथा हॉटेल बंद करण्याची कारवाई होईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या दे देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार